सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22-32. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. माहूर तालुक्यामध्ये 27 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आलेल्या अवघ्या 5 मिनिटांच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांची टिनाची छपरं उडून गेली आहे, तर गावामधील अनेकांच्या घरामध्ये संसार उपयोगी साहित्य खराब झालं आहे. एवढंच नाही तर या वादळी वाऱ्यामध्ये घराचे टिनशेड टीन पत्रासह उडून रस्त्यावरती पडलेले आहेत. अनेकांच्या घरांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याबरोबर गोंडवडसा येथील अनेक नागरिकांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारे होण्याचा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा ठरलाय. शुक्रवारी 27 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस आणि अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे माहूर तालुक्यातील गोंडवडसा इथे चक्रीवादळ वाऱ्याचा तडाखा बसलाय. यामध्ये शेतकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र या वादळी वाऱ्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही आहे. विजेचे खांब तुटून तारा रस्त्यावरती पडल्या आहेत, तसेच मोठमोठी झाडं रस्त्यावरती पडली आहेत. ही माहिती महसूल विभागाला दिली असता तलाठी दयानंद निरडलावार हे तात्काळ गोंडवडसा इथे हजर होऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि पंचनामा केला आहे आणि ही माहिती प्रशासनाला पाठवून मदत मिळवून देण्यास त्यांनी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी तलाठी यांनी म्हटलंय. तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव आणि गोंडवडसा येथील उपसरपंच शौकत अली शेख यांनी नुकसान झालेल्या नागरिकांनी तात्काळ पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव तसेच गोंडवडसा येथील उपसरपंच शौकत अली शेख, ग्रामपंचायत सदस्य शेख मुजम्मिल शेख गफार, तसेच अनिल मारोती बावने, अयुब खान, अब्बास खान, बहुद्दीन काजी, तसेच कोंडबा इस्तारी भवरे, मुजाहिद खान, विश्वनाथ वाखाडे, तसेच रामदास बावणे, जुनेर शेख, तसेच रामदास बावणे, जुबेर शेख आदी या ठिकाणी उपस्थित होते. हवा आली वाढ घेऊन त्यानं पुरा टीना पल्ले उडून गेले, गोटे पल्ले बाजेवर मरता मरता वाचले. काय नुकसान झालं? नुकसानचं भक्कम झालं. तुमची मागणी घरात पडून गेलो पण भीती म्हणजे सगळं. तुमची मागणी काय? मागणी म्हणून आम्हाला तेच मागणी आहे, घर आम्हाला परत द्या. आम्हाला राम जागा नाही, आता तिनं बी गुणून गेले, तिनं सुद्धा नाही आहे, तिनं भेटा लागले नाही. आज रोजी 28 एप्रिल सकाळी 4 वाजता गोंडवडसा येथे नैसर्गिक आपत्तीचा एक काळ म्हणून सकाळी 4 वाजता एक तुफान अशा प्रकारे वादळ चक्रीवादळप्रमाणे इथं गावात झाला आणि त्यामध्ये अतोनात सगळ्या घरांचे नुकसान 100% झालेले घरांची पाहणी करून आमच्या इथले तलाठी साहेब किरडलावार सर आणि आमचे ग्रामपंचायतचे सगळे सहकारी मी याची पाहणी करत आहोत आणि त्यानुसार शासनामार्फत जे काही यांना मदत मिळेल त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आणि महसूल विभागाच्या वतीनं अतोनात प्रयत्न करत आहोत. त्याबद्दल आपण आलेले सर्व पत्रकार बंधू यांचे मी आभार मानतो. नेमकं काय झालं होतं सकाळी? नेमकं सकाळी म्हणजे एक 3:30 वाजेच्या दरम्यान अचानक एक आभाळ असं समजा गर्जनेच्या पावसानं सुरुवात झाली. त्याच्यानंतर समजा लोक हळबळाट झाले, पत्र उडून पडायले, जिकडं तिकडं लोक आपले जीव वाचवत होते. त्याच्यामध्ये समजा सगळे लोक इकडं तिकडं जाऊन समजा आपले जीव वाचवले. घराचे पत्र, एकाचे घराचे पत्र 500-500 मीटर दूर पडून गेले. समजा एक अतोनात तुम्ही नुकसान झाला, तुम्ही बघू शकता त्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे इथं. आणि शासनाला आमची विनंती आहे,
गुंडोळसा ग्रामपंचायत मार्फत की याचं जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन आम्हाला सहकार्य करा. घरावरचे सगळे टिना उडून गेले, सगळे टिना भेटले नाही, काय नाही. सगळे गावात कोणीकडे कोणीकडे चालले गेले की टिने भेटता नाही, काही भेटायला लागले नाही. आम्हाला राहायला आता सध्या काही नाही, आमची ताकद बी घ्यायची नाही. आम्ही कुठून घेऊ, रोज मजूर करणारे माणसं आम्ही कुठून घेऊ, आता कसं करावं, काही ना काही आमचा निर्णय लावा. खायपियाची वस्तू काही राहिली का? खायपियाची सगळी भिजून गेली, पीठ पण भिजून गेलं, मीठ भिजून गेलं, चटणी भिजून गेली, सगळं डाळ मीठ सगळं भिजून गेलं. माहूर तालुक्यातील मोजे गोंडवर्षा शिवारामध्ये सकाळच्या 4 वाजता पहाटे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सोसाट्याच्या वारा, वादळ वाऱ्यासह मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्या आणि त्यामध्ये गोंडवर्षा गावातील अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विजेचे खांब असतील, इतर घरावरील टीन पत्रे असतील, बेंगलोर असतील, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या गावचं नुकसान झालेलं आहे. जनावराला सुद्धा इजा पोहोचलेली आहे. मागील 15 दिवसामध्ये हा आपत्काल दुसऱ्यांदा आलेला आहे. ह्यापूर्वीसुद्धा चिक्रमवाडी, जुना पाणी ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशाच प्रकारचं वादळ वारं झालेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या पद्धतीचं वातावरण निर्माण होत असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासनानं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही. कारण आम्ही मागच्या 15 दिवसापासून फिरत असताना आचारसंहितेचं सबब पुरं करून कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यांनी ह्या गावांना भेटी दिलेली नाही. तात्काळ ह्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण गाव पातळीवर भेटी द्याऊन नुसतं ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत पंचनामा न करता प्रांत असतील, तहसीलदार असतील, ह्या सर्वांनी ह्या गावांना तात्काळ भेट देऊन ह्या लोकांच्या समस्या सोडवाव्या अशी या प्रसंगी माफक अपेक्षा व्यक्त. वर्षा येथे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे गोंडवर्षामध्ये बऱ्याच लोकांचे 3 पत्रा उडून गेले आणि बऱ्याच जणांचे घर पडझड झाली, त्यामुळे त्यांचे जीवनावश्यक वस्तूसुद्धा खूप हानी पोहोचली. त्यांची आम्ही पाहणी केली आणि वरिष्ठ स्तरावर त्याचा अहवाल दाखल केला. मजहर शेख, C24 तास, नांदेड. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ते तेच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.